मुसळधार पावसात धबधब्यावर वर्षासहलीसाठी गेलेल्या हौशी नागरिकांना रविवारी चांगलाच फटका बसला खारघर सेक्टर पाचमध्ये धबधब्यावर गेलेले तब्बल एकशे अठरा पर्यटक पाण्याच्या प्रवाहाने जोर पकडल्याने अडकून पडले होते अखेर खारघर अग्निशामक दलाने घटनास्थळी पोहोचून शिडीच्या सहाय्याने त्यांची सुटका केली खारघर सेक्टर पाचमधील गणपती मंदिरासमोरील डोंगरावरून धबधबा वाहतो शहराच्या एका बाजूला असलेला हा धबधबा फारसा कोणाच्या नजरेत येत नाही अठरा जुलै रोजी सकाळपासून धबधब्यावर नागरिकांनी गर्दी केली होती खारघर पनवेल बेलापूर आदी भागांतील पर्यटक पांडवगडा धबधबा बंद असल्याने बहुतांश इथेच पावसाची मजा घ्यायला येतात दुपारच्या सुमारास धबधब्यावर जाताना झऱ्यातील पाण्याचा प्रवाह कमी असल्यामुळे बरेच जण कुटुंबासह तिथे गेले लहान मुलेही त्यांच्यासोबत होती संध्याकाळ नंतर पावसाचा जोर वाढल्यामुळे झऱ्यातील वाढत्या पाण्याच्या प्रवाहाचा वेग वाढला त्यामुळे परतताना अनेकांना झरा ओलांडता न आल्याने डोंगराच्या बाजूला ते अडकून पडले बराच वेळ पाऊस थांबल्याची वाट पाहिल्यानंतर प्रवाह कमी न झाल्याने अखेर त्यापैकी दोन जणांनी खारघर अग्निशामक दलाशी संपर्क केला अग्निशामक दलाच्या पंधरा जणांच्या पथकाने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली तेव्हा मुख्य अग्निशामक अधिकारी अरविंद मांडके आणि अग्निशमन केंद्र अधिकारी प्रवीण बोडके यांच्या नेतृत्वाखाली बचाव कार्य सुरू करण्यात आले प्रवाहातील पाण्याचा प्रचंड वेग असल्याने झऱ्यापलीकडे जाऊन दोर बांधणे अशक्य होते त्यामुळे अग्निशामक दलाने सोबत नेलेली पस्तीस फूट लांबीची शिडी झड झऱ्यावर धरली पाण्याचा वेग जास्त असल्याने दोन्ही बाजूने शिडी घट्ट धरल्यानंतर झरा ओलांडून नागरिकांची सुरक्षित सुटका करण्यात यश आले सुटका करण्यात आलेल्या एकशे अठरापैकी अठ्ठ्याहत्तर स्त्रिया पस्तीस पुरुष आणि पाच वर्षांखालील पाच बालकांचा समावेश आहे तुम्ही जर आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करा आणि नवीन अपडेट्स मिळवा